एकनाथ शिंदेंच्या भाषणातील हायलाइट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. शिवसेनेला वेळ दिला, मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली, त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी. आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला. माझ कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, मी ठरवलं. आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो. आता बस माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहीत होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तीनदा, पाच वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री तेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला, एकनाथ तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं. शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता मागणार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईन, बाकी सगळे वाचतील. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत अजून कोणाला पैदा झालेला नाही. असे जसे मधमाशाचं मोहळ उठत, तसे मधमाशाचा मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. आता आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं, कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेता म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणाले, कोणी काय म्हणाले, काय काय म्हणाले. बळी द्यायचे 40 लोक. आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं. कुठल्या थराला चाललोय आपण? आम्ही एकही शब्द काढला नाही. फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली. शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते, बरोबर आहे? भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते, मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल. मी काही रिॲक्शन दिले नाही, कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही, पण मला द्यायला पडेल म्हणून. मी काही रिॲक्ट झालो नाही झालो, मी गप्प राहिलो, मला माहित होत. एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना दादा तिथे की असं का केलं. बघा, आमच्यावर गद्दारीचा शिक्का. भास्करराव, आम्ही गद्दार नाही. आणि तुम्ही नाही, तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी, तुम्हाला नाही म्हणालो. एक मिनिट भास्करराव बसा, तुम्हाला नाही म्हणालो. तर याच्यामध्ये बसा, ए थांबा शांती. अरे भास्करराव पण आपलेच आहेत. ए बाबा बसा ना, भास्करराव बसा. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. त्याच्या विचारांची आम्ही कधी तडजोड करणार नाही, केली नाही. 800 कोटी घेतले पण तरी नाही बोललो मी काय. पण दादांची माझी अंडरस्टँडिंग होती. ते मला म्हणायचे, एकनाथराव मलाही निधी द्यायचा आहे, माझ्याकडे आमदार येतात, पदाधिकारी येतात. मी म्हणालो, बघा एकदा मी तुम्हाला त्यांना तुमचं नोटिंग दाखवलं. मी तुम्ही एक नोटिंग केलं होतं, सुधीर भाऊ आणि आपलं होतं ते
तर तेही दाखवलं मी, तरी मी बोललो तसं मी नाही करणार, आपण तुम्हालाही तिकडे कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे. पण नंतर तुम्ही पॅरलल नगर विकास विभागाचा हेड का केला? त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता, परंतु नंतर दादा बोलले एकनाथराव ठीक आहे आता एवढ्या पुरतं. मी लगेच मोठ्या मनाने बोललो की नाही लगेच, मी कदरू नाही आहे, कदरू मनाचा नाही आहे मी. याच्यामध्ये आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीनी कोणाचा बळी घेतला? आम्ही चाळीस रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. जयंतराव आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र. तसं बघा एक इकडे सगळं घडवणारे हे आहेत. कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही. अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या दोन उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते, फुल फिल्डिंग लावली होती. आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली. थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका, नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे. ते बोलले नाही 42च घेतो, पण त्यांनी घेतली 44 घेतली, आणि दादानी घेतली 43, एकच जास्ती घेतलं. बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. सॉरी यार साल, म्हणजे शब्द 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 मागे घेतो. तर जयंतराव जयंतराव विनंती आहे, शब्द मागे घेऊ नका, हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे, त्यात अडथळा करू नका, तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका. ही नैसर्गिक युतीच केली आम्ही, नैसर्गिक युती तुम्हालाही ती मान्य आहे. तर पडला कसा? बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, आमचे सगळे मत इंटॅक्ट, सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते, त्यांनी बोले आपले बरोबर आहेत. अरे कुठले कोणाचे? आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे पोडले का माहीतच नाही. बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता. बोला असं नाही, मी पण मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होत, आणि ते सगळी फिल्डिंग लावली. सगळं उघड करू नका. नाही आज आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते, राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार. पण दुर्दैवाने ते गडबड झाली. दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती. आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं होतं, बाजूला टाकलं. बोले हा जाऊ दे बाजूला, हा काय कामाचा नाही. अरे ते निधी वाटप नको, संपला विषय. तर थोडं आज माझे बघा फ्लो तुटला मग गडबड होईल. तर मी सांगितलं बाबा दोन्ही आले पाहिजे निवडून, कारण काय आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती. बोला आता आम्ही जाताना साला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले. बोला दोन्ही निवडून आले पाहिजे, आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले. आणि आम्हाला फोन आले साहेबांचे, बोले कुठे आहे आपले दोन्ही पुढे चाललेत. बोला आता मी ते पुढे चाललेत, पण मी कुठे चाललोय मला माहीत नाही. मी आपला सुसाड तुम्हाला सांगतो, मी काही प्लॅनिंग नाही केलं.
काही प्लॅनिंग नाही केलं. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो. यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर, तिकडे गेलो. अरे आता तुम्ही सगळं अरे अरे लपवायचं काय त्याच्यामध्ये, लपवायचं काय. तुमच्याकडे टावर लोकेशन सगळं आहे, फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे, म्हणजे माहीत पडलं. नाकाबंदी केली तिकडे, आय जी ला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते. त्यामुळे बघा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत काय ते खाजगी मध्ये सांगेन, नाही तर मग तुम्ही पण तसं कराल. मग भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना, ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या, आणि मारल्यानंतर नंतर आमची 100 लोकांची तुकडी गेली. बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते. बोले शिवसेना काय, शिवसेना के लोक आहे, हे धर उपट मार मार मारले त्या लोकांनी आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी. 100 लोक आम्ही 40 दिवस आत जेलमध्ये यांच्यामुळे, भुजबळ साहेब. आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये, हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा, तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना, भुजबळ उसने इधर बहुत मारामारी किया आहे. मग आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी, त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज. आम्ही गेलो तेही बंद करून टाकलं त्यांनी. बोले इनको खुद देने का नाही. आणि पार त्यांनी हलाल 40 दिवस आमची हालत खराब झाली तिकडे, पण आम्ही घाबरलो नाही, डगमगलो नाही आणि आम्ही आमचं काम केलं. और मेरे साथ तो बड़े बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी है इधर बैठे. परिस्थिति काय झाली दादा? नहीं नहीं काय नहीं, आमचं ट्यूनिंग बरोबर है. अहो दादा एक मिनिट, तुम्ही एक लक्षात घ्या, ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी, तिथे बाजूला मी उभा होतो. बरं हे काय ते काय आम्हाला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते, बरोबर ना. आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता, काय होत आहे, एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते. मुला अरे थांबा थांबा, ते सगळा मोठा पक्ष आहे तो, आपण छोटे लोक आहे त्यांच्या समोर. आणि तिथे मोदी साहेब ते तर जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले, आपण तर छोटे छोटे लोक आहे बोललो. तर बोले दादा शांत राहा बोललो, प्रेमाने सगळं होईल. त्यांना तर माहित होतं काय होणार आहे. प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल, बरोबर ना, एकच शपथविधी होईल. आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. कारण आम्ही विचार कुठला घेतला आहे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरा काय घेतलाच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50, 165. आता तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय, जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले, आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं अरे काय होईल, उद्या चिन्ह काय भेटणार. अरे बोलत सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका. 50 एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती. आणि मला आता एक माझा छोटा नातू एकदम फुल टाइम पास आहे, संतोष बांगर,
त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो, बोले अरे कसं बोलणार. तर मग सांगू का? तर मग त्यांनी फोन केला रात्री 1:30 वाजता, 1:30 वाजता फोन केला. तर फोन केला नाही तसं काय चोरी लपण्यासारखं काय नाही. ते म्हणाले मला यायचं आहे, माझी चूक झालेली आहे, आणखी 3-4 लोक आहेत त्यांचंही मत असंच आहे. मी बोललो बघ असं खोटं आपल्याला काही करायचं नाही. आम्ही तिकडे होतो ते बोलत होते 10 आमच्या संपर्कात, 4 आमच्या संपर्कात, 15 आमच्या संपर्कात, 20 आमच्या संपर्कात. मी बोललो नावं तर सांगा, मी पाठवून देतो परत. कारण नितीन देशमुखला मी पाठवलं, कुठे आहे का गेला तो? गेला माहित आहे जयंद्रावाना. एक आमच्या माणसाला मोक्का लावला बरोबर, एक तो पोरगा, त्याचा काय संबंध नव्हता. तडीपारी केली, सगळं केलं, मारणारा माणूस वेगळा, पण त्याला टाकला आतमध्ये. मी सांगितलं आमच्या वरिष्ठांना, परंतु डीजीने सांगितलं ते असं आहे तसं आहे तसं. आता फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं, बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे, त्याला याच्यामधून निर्दोष आहे, त्याला बिलकुल दोषी धरू नकोस, आणि उलटा मला रिपोर्टिंग कर ते फाईल रद्द करून. बरोबर अशीच पद्धत आहे ना. हे गृहमंत्री होते, गृहमंत्री निर्दोष 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 माणसाला आत घालू शकतो का? घातला त्याला. आणि नंतर जयंतराव तुम्हाला आहे माहित आहे का नाही माहित नाही, पण त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबाकडे आपले लोक गेले, बोलले तू राष्ट्रवादीत ये, तुझं हिअरिंग लावतो आणि तुझा रद्द करतो मका. तुम्हाला माहित, तुम्हाला माहित आहे असं नाही म्हणत मी, पण तो जिल्हा प्रमुख आहे ना, तो जिल्हा प्रमुखचं नाव काय रे? आनंदराव. असा ओक्साबोक्षी रडत होता माझ्याकडे. काय मिळालं शिवसेनेला सत्तेमध्ये? इथून फ्री झाल्यावर मग सगळं बाकीचं बघतो. तर याच्यामध्ये ओ आवाड साहेब त्यांना काय सांगू नका तुम्ही. तर गमतीचा भाग आहे. मी अजून पण आमच्या लोकांना सांगतो, अरे मी मुख्यमंत्री झालोय की नाही मला माहीतच नाही अजून. मी त्यांना सांगितलंय तुम्ही 50 लोक आहे ना सगळेच मुख्यमंत्री आहात, आणि आता उरलेले आमचे 115 हे पण मुख्यमंत्री. कारण त्यांचा हक्काचा माणूस आलेला आहे. ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात, ते म्हणतात याच्यावर लिहा. मी बोलले लिहायचं नाही, फोन करतो लगेच डायरेक्ट कलेक्टरला, चलो त्यांचं हे काम करून टाका, विषय संपला. हे लिकापडी बिकापडी बंद, त्याला टाइम लागतो. तपासून सादर करा, याच्यामध्ये खूप वेळ जातो जयंतराव. आता डायरेक्ट कार्यवाही करा, तरच 200 होणार आम्ही. आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण. त्यामुळे तो काही ती काही अडचण नाही. अमित शाह म्हणाले, अमित शाह साहेब की म्हणाले, ये हम लोग तो पुराने मित्र है, शिवसेना भाजप युती पहले से, आप चिंता मत करो, आपके पीछे हम चट्टान की तरह खड़े हैं. अरे भास्कर राव जे खरं आहे ते बोलायला पण हिम्मत लागते ना. हे अंदर से अंदर क्या आवाज आहे? सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायचे आधी मी परत जायचो. अरे थांबा, जायला घाई लागलं तुम्हाला.